जगदम्बा 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 आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच शिव ट्रेकर्स चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा, धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आज आमचे जगदीश भाऊ इथे आलेले आहेत, खेकड्यांचं आमंत्रण दिलंय त्यांना खास। हा आमच्या भीमाशंकर भागामध्ये किरवा म्हणून या नावाने प्रसिद्ध खेकडा आहे। हा फक्त पावसाळ्यातच भेटला जातो, म्हणजे पावसात जी पहिली सर असते त्यानंतर हे बाहेर पडलेले असतात। बोलवलं परत म्हणतो कस काय आला अचानक त्या पप्पानी फोन केला होता ना, तुमच्या साडूंना पण घेऊन आलोय। हे बघा, नमस्कार मित्रांनो, शो ट्रेकर्स मध्ये एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। एका चमचमीत आणि झणझणीत आपण एक व्हिडिओ घेऊन आहोत। आपल्याला अविनाश किंगले हे जे आहेत खेडमध्ये राहायला आहेत, यांनी आपल्याला जेवणाचं आमंत्रण दिलंय। तर त्यांनी खूप आग्रह केला, ते म्हणते जेवायला या आणि आल्यावर सांगतो। तर इथं आल्यानंतर पाहतोय तर यांनी आपल्याला खेकडे खायला बोलवलेले आहे। तर खेकडे म्हणजे काय, नेमके काय प्रकारे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। मलाही माहिती नाही की पावसाळा अजून चालू व्हायचाय, झालाय सुरुवात झाली, आणि खेकडे कसे काय आले, हा प्रकार जरा नवीन आहे आणि आपण बघून घेऊया काय प्रकार आहे। हा नमस्कार मित्रांनो, आज आमचे जगदीश भाऊ इथे आलेले आहेत, खेकड्यांचं आमंत्रण दिलंय त्यांना खास। घ्या आता तोडायला।
हा आमच्या भीमाशंकर भागामध्ये किरवा म्हणून या नावाने प्रसिद्ध केक आहे. हा फक्त पावसाळ्यातच भेटला जातो, म्हणजे पावसात जी पहिली सर असते त्यानंतर हे बाहेर पडलेले असतात. पण हे खेकडे सध्या आहे ना, आपल्याला जोपर्यंत गवत उगवत नाही, जास्त गवताचा भाग झाल्यानंतर आहे ना हा खेकडा भेटत नाही. त्यानंतर मग आपल्या जास्त दोडा नदी तिकडे फक्त चिंबोरेच भेटतात, तर मग हा खेकडा फक्त आपल्या काही दिवसासाठीच भेटला जातो, नंतर हा कुठंच दिसत नाही तुम्हाला. तर हा खेकडा आहे, इथे जे मोठे दोन नांगे असतात त्याचा कलर वेगळा असतो, लालसर कलर असतो याचा थोडा. प्रत्येक भागामध्ये कोकणात पण हा वेगळा असतो, त्याचा कलर वेगळा असतो, आपल्या भागामध्ये वेगळा भेटतो. गवत आलं का त्याच्यानंतर तो भेटत नाही. हा गवत जास्त उगवल्यानंतर हा खेकडा दिसत नाही आपल्याला ऍक्च्युली, कारण हे गवत खायला तर बाहेर पडतात ते. नंतर ते वर येतच नाही का मग? नाही नाही, त्यांना खायला भेटल्यानंतर ते कशाला येणार आहे, तर नांगे तोडले जातात असे वेगळे. अविनाश भाऊंना माहिती आहे की मला खेकडे आवडतात, त्याच्यामुळं त्यांनी मला सकाळी फक्त सांगितलं नाही, फक्त जेवायला बोलवलंय, आल्यावर सांगतो असं सांगितलं मला. आणि आल्यानंतर मला सरप्राईज मिळालं, खेकडे खाण्याचं एक आमंत्रण मिळालं मला. झाला मोड सांभाळूनच पकडायचं बरं, खायला नाही त्याचे नांगे आहेत ना, एखाद्याचं बोट धरला तर तो तोडल्याशिवाय राहत नाही. पकडलं तर खेकड्याचे किती प्रकार असतात तुम्हाला माहिती नाही ना? खेकड्याचे असे बरेच तीन चार प्रकार असतात. एक नदीत भेटतात त्याला म्हणतात चिंबोरे, ते काळ काळे पट्टे असतात त्याला काळ, आणि समुद्रातले एक वेगळे. ते वेगळे ते फक्त समुद्र भेटतात, आणि जे नदीला भेटतात रात्री जे आपले ते काळे खेकडे ते एक नंबरच असतात, ते कधी पण भेटतात आपल्याला. हा खेकडा फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीलाच, त्याच्यानंतर नाही. हा ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो, दुसरा तिसरा तोपर्यंतच, त्यानंतर हे काय खेकडे काही भेटणार नाही तुम्हाला. याचा एक आनंद वेगळाच असतो म्हणा. याचा काही औषधी म्हणून उपयोग होतो ना खेकड्याचा? काय कॅल्शियम जास्त असतं, कॅल्शियम साठी जास्त करून खेकडे आणि मासे खातात. ते दम्याला वगैरे काहीतरी वापरतो, दम्यासाठी पण हेच आहे ना. तुला तर कसं तोडता बघू ना, पकडतोय का तुला? दाखवतात खरं एकदा नाही. पावसाळ्यात जायचं बघ तुमच्या सासरी आपल्याला जाऊ ना, आता खेकडेच खायला भेटते. ह्या आहेत अविनाश भाऊ आणि ह्या त्यांच्या मिसेस. ताईंना भरपूर माहिती म्हणजे खेकड्यामध्ये किती प्रकार आहेत. खेकड्याचे बरेच प्रकार आहेत, याच्यामध्ये दोन कलर असतात, एक पांढरा असतो एक लालसर पण असतो. उन्हाळ्यामध्ये मिळतात, उन्हाळ्यामध्ये असं दगडावर दगड घासून खेकडीचा प्रकार पकडतात, त्याला त्याला म्हणतात काय म्हणतात त्याचं नाव नाही मला सांगता येत आता, पण यांना म्हणतात किरवे किंवा मुठे म्हणतात. आणि नदीमध्ये ज्या मिळतात त्यांना म्हणतात चिंबोरे, समुद्रात पण मिळतात. याला नंतर पाऊस जास्त पडल्यानंतर गणपतीमध्ये जेव्हा याचा काही काही खूप मोठे पण असतात आकाराने, हे लहान आहेत. आपल्याकडे काडी असते ना याची, खराट्याची काडी घ्यायची, त्याला गांडूळ लावतात, किंवा एखादं झाड असतं त्या झाडाचं समोरचा तुरा घ्यायचा, तो त्या खेकड्याच्या बेळामध्ये तो टाकायचा, आणि मग खेकडा असं वरती येतो हळूहळू. त्याच्या प्रकारे पण पकडतात.
आणि आता पावसामध्ये पाऊस पडला की सुरुवातीला पावसाच्या सुरुवातीला म्हणजे पाऊस पडल्यानंतर हे जास्त बाहेर येतात गवत खायला मग त्यामुळे ते जास्त निघतात आणि ह्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त मिळतात. आता हे याच्यासाठी हे असे जर आणून ठेवले तर जवळजवळ 15 दिवस पण राहतात आणि ते आपलं आकडामध्ये वगैरे असतात ते जास्त दिवस नाही टिकत ना का. नाही टिकतात ते पण पण म्हणजे याच्यापेक्षा जेव्हा आषाढ महिन्यात आपण खातो ना त्याची चव सगळ्यात जास्त चांगली असते त्याच्यापेक्षा चांगली असते. म्हणजे त्याच्यामध्ये खाल्ल्यानंतर आपण कसं म्हणतो कोंबडीला खायला घातल्यानंतर तिला चरबी जास्त येते तसं गवत खाल्ल्यानंतर त्याच्या चरबी जास्त येते आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये रक्त नसतं ही विशेषता आहे खेकड्याची. पण सगळ्यात जास्त क जीवनसत्व खेकड्यामध्ये असतं हे लहान मुलांना दम्याला वापरतात ना बहुतेक. आपण खेकडा स्वच्छ कसा करायचा पहिले हे पण बघूया. हा तुमचं कधी असं बोट अडकलं होतं का खेकड्याच्या नांगीमध्ये? बरेच वेळ अडकली. मग काय त्याला कसं कसं सोडवलं? चावायचं. आता गावाकडे जास्त बिंदास पकडतात आपण काय एवढं बिंदास नाही पकडत. उमाकांत भाऊंच्या इकडे गेलतो ना त्यावेळेस माझे 2 गुडघे फुटले होते. त्याला आहे ना आता हा जिवंत आहे ना त्याला असं हे घातलं ना का तो चावत नाही त्याला खीळ घालणं म्हणतात असं मग त्याला खीळ घालणं म्हणतात म्हणजे मग हे ना त्याची नांगी खोलत नाही पॅक होते असं जिवंत येत करता येईन का आपल्याला? हा येईन ना पण मला भीती वाटते. ओके आजींना माहिती बहुतेक ना तुमच्या सासू आईंना हे जे अविनाश भाऊ आहेत हे आपल्या बरोबर जे दाजी आलते प्रकाश दाजी किंगले त्रिकोणा आणि कोरायगडच्या ट्रेकला हे त्यांचे छोटे बंधू आहेत. आणि ह्या ताई शिक्षिका आहेत. तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिक्षक आहेत? आडळवाडी. किती मुलं आहेत तिथे? तिथे आता 11 मुलं आहेत. बर. आणि भीमाशंकरची शेवटची बाउंड्री का? मग तिथे जायला रोड वगैरे कसं काय? जायला रस्ता आता या वर्षीच झालाय. गेल्या वर्षी पाऊल वाट होती. किती किलोमीटर पायपाय जायला लागत तुम्हाला? 1.5 किलोमीटर शेताच्या बांधेवरनं चालत जावं लागायचं. बर. आता ह्या वर्षी थोडस रस्त्याची सोय झाल्यामुळं काही नाही. आता हे जे आहे ना त्याचं एक तोडलं मी नांगा कारण मला पकडायला थोडी भीती वाटते. मग याच असं एक काढायची दुसऱ्या याची घेतली तरी चालते किंवा मग त्याचीच मोडायची आणि हे त्याच्यामध्ये असं घुसवलं ना की मग ते त्याची नांगी लॉक होते. उघडणार नाही मग ते आपण असं सोडून कधी पकडलं तरी तो चावणार नाही. अरे वा भारी आयडिया. याच्यामध्ये जर बोट सापडलं तर तो तोडूनच टाकतो ना. तोडूनच टाकतो मग त्याला पर्यायच नाही आपल्याकडे. त्याला तरी मारायचं नाही आणि आपण पण बघायचं का आपण एकदा बोट? नाही मला नाही ट्राय करायचं. ट्राय करायला काय हरकत आहे एकदा बघा तरी. नको पकडताना जरी त्याचे पाय जरी निघले तर ते आपोआप येतात. हो गुढचा भाग आहे ना नांग्या जे आपण म्हणतो पुढच्या पायाच्या पायाचे 2 भाग आहेत 3 भाग आहेत मग हा जो पहिला भाग आहे हा सोडून इथे जर तोडलं तर मग ते ना पुढचा भाग तोडला की इकडची नांगी ते आपोआप गळते. हो का? हा त्यामुळे ते ऑटोमॅटिक. हो कसं काय बघू हे बघा आता हे जे आहे ना किती पाय त्याला आता प्रत्येकाला 3 येत आता 2 तोडलेत आपण मग आता हा पुढचा भाग जर तोडला हे बघा असं मी तोडलं
हा पूर्ण तोडला की ते इथून आपोआप ते गाळ. त्यामुळं पकडताना समजा आपल्याला गडबडीमध्ये आपण हे करायचं नाही, आपोआप ते तुटतं. कधी कधी आपण तोडताना काय करतो, जोरात केलं ना तर हे निघून येतं त्याचं सगळं. हे नव्हतं माहिती मला की वरचा भाग तोडला का पूर्ण ते सोडून देत. हा ते पाली सारखंच नाही का. हा पाली सारखं, पालीची शेपटी कसं आपण हे केल्यावर ते सोडून देते लगेच तस. आता नको नको तुम्हीच पाहिजे, आता तर चालणार नाही. पकडतोय असं मत असता. हे आपण जे खेकडे मोडून घेतले ते आता धुवून घ्यायचे नाळासाठी स्वच्छ. आता मी आपण जे प्रत्येक भाग आहे ना तो खेकड्याचा घेतलेला, आता हे मोडून घेतले त्याचे सगळे आपण नांगे सगळे तोडून घेतले. आता मी या पाण्यामध्ये ठेवते. धुतल्यानंतर आता हा जो भाग आहे त्याला सगळ्यात जास्त माती असते, ती माती व्यवस्थित धुवून घ्यायची. नांगे असतात ना त्या स्वच्छ धुवायच्या. जर पाटा असेल आपल्याकडे त्या पाट्यावरती वाटून जर त्या रशामध्ये याचं हे टाकलं पाणी तर मग रसा छान होतो. आणि समजा नसेल तर मग मिक्सर मध्ये टाकायच्या, मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आणि गाळणीने थोडस गाळून घ्यायचं. म्हणजे त्याच्या आतलं जे हे असतं ना त्याच्या आतमधले जो मांस असतं ना ते त्या रशामध्ये उतरत आणि मग रसा छान होतो. आता आपण हे काढून एका बाजूला घेऊया. इथे ठेवते मी साईडला एका प्लेट मध्ये. मग आपण काय करायचं आता हे स्वच्छ कसं करायचं. हा जो खेकडा आहे ना आता ह्या खेकड्याचं पहिला हा मागचा भाग आहे ना हा काढून घ्यायचा. हे काढलं की असं साईडला ठेवून द्यायचं. मग त्याच्यानंतर पकडताना कुठल्याही बाजूने तुम्ही इकडनं पकडू शकता किंवा इकडनं. मग हा दोन्ही बाजूला हा भाग पकडायचा आणि हा आणि मग उचकताना दोन्ही. आता हा तुटला पण दोन्ही सोबत निघले पाहिजेत. हे बघा आता हा तुटलेला आहे. आता मी दुसरा दाखवते. हे स्वच्छ करताना हे पहिलं खालचं काढलं आणि उघडताना हा असा व्यवस्थित पूर्ण उघडला की मग हे जे असत ना हे वरचा भाग काढला. हा काढल्यानंतर तुम्हाला जर घ्यायचं असेल हे तरी चालतं, हे टेस्टी असतं. पण समजा आता आपल्याला नाही आवडत तर मग काढून टाकायचं. आणि काढल्यानंतर हा जो खालचा भाग आहे याच्या हाही काढायचा. पण याच्या जे आतलं आहे ना हे काळं हे काढायचं नाही, ते तसंच ठेवायचं. कारण ते चवीला चांगलं असतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हे असतं कॅल्शियम असतं. आणि मग ही जी कवटी असते ज्याच्या त्याच्यावरची ती कवटी घेताना काय करायचं. आता कोणत्याही खेकड्याची कवटी घेताना हे जे हा मधला भाग आहे ना हा काढायचा नाही. पण याच्या बाजूला जो आहे ना हे असं प्रत्येक खेकड्यात वेगळं असतं, काही पिवळं असतं काही काळं असतं. मग हे असं बोट घालून काढून घ्यायचं दोन्ही बाजूचं. साफ करायचं ते. हा ते आपल्या रशामध्ये टाकायला घेतो आपण हे पाणी. हा मग आता असं घ्यायचं आणि काढायचं. पण हा जो मधला भाग आहे ना हा घ्यायचा नाही. हा जर मधला भाग काढला आणि याच्यात घेतला तर रसा कडू होतो. असं हा आणि मग त्याची चव बदलते. मग ते घ्यायचंच नाही ना. नाही ते घ्यायचंच नाही, ते फेकून द्यायचं. हा फेकून नाही द्यायचं. काही काही जण काय करतात याचं हे मधलं काढायचं आणि याच्यामध्ये मग काही बेसन पीठ घालतात किंवा काही डाळ तांदूळ असं भाजून त्याच हे करून भरतात आणि मग ते रशामध्ये टाकायचं. किंवा आपल्या पावसाळ्यामध्ये आळूची भाजीवर पण हे ठेवून असं वापरून दोन्ही एकत्र लावून पण शिजवतात. प्रत्येक पद्धत वेगळी आहे, वेगवेगळ्या पद्धती. आता हा दुसरा घेतलाय मी. हे बघ
पकडताना आता आपल्या याच्यावर दोन्ही सोबत निघले पाहिजे असं. आता परफेक्ट हे काढलं की तुम्हाला जर हवे असेल तर काही हे नांगे पण याला ठेवलेले असतात ते पण घेऊ शकता. हा फक्त आपण खेकडा स्वच्छ कसा करायचा हेच बघतोय आज. त्याच्यामुळं हे घेताना हे असं साईडचंच घ्यायचं. आता हे मध्ये आलंय पण ते घ्यायचं नाही. हा ते फक्त मग असं पाणी घालून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं. नंतर मग भाजी टाकून द्यायचं. हा हा. आता मी एक नांग ज्याला नांगडे आहेत ना तो असलेला आपण एक घेऊ. हा बघा हा आहे ना. आता हा आपण स्वच्छ धुवून घेतलाय. मग आता हा मोडताना कसा मोडायचा. आता समजा हे जे आहे ना हे काढलं आपण मग ते असं बघा आता तो हालचाल करतोय. मग पकडताना हा जो भाग आहे याला इथं पकडायचा. तो काही चावणार नाही कारण त्याला आपण खिळ लावलेला आहे. मग उघडताना हळूच उघडायचा. असं उघडला की मग हा जो भाग आहे आपल्याला याचे मोड हा लहान आहे म्हणून आपण दोन्ही भाग एकत्र ठेवतो. पण जर आपल्याला हे करायचं असेल एकच भाग हवा असेल मोठा असेल तर आपण दोन्ही ठेवण्यापेक्षा हे दोन मोडायचे आणि सिंगल करायचं आणि मग हे याच्यामध्ये घ्यायचं. आता हे फक्त आपण धुवून घेतलेले आणि याच्यात फक्त आपण आता रश्यासाठी घेतोय. पशासाठी घेतोय. मग हे घेतल्यानंतर मग आपण मसाला करून प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी. हा मग त्याच्यानुसार घ्यायचं आणि मग हे फोडणी जशी घालतो त्या पद्धतीने हे वरतो फोडणीत घालायचं. जेवताना आपण बघूया आता कसं काय. खेकडे आलेले आहेत. भरून केले वाटत. तांदळाची भाकर आम्ही पण चालेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. असेच काही नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासमोर पुन्हा येऊ. धन्यवाद.